एकदा बघितलं होतं बहिणीच्या लग्नामध्ये, तेव्हा ती काहीतरी करत होती आणि मी माझ्या गावामध्ये होतो. धनश्री दीदींची नववारी आयन करत होते आणि लाईक धनश्री दीदी लाईक ही मामाची मुलगी प्रज्ञा, हा जयेश आणि हा ओके फाईन ठीक आहे. आणि मग टेक्स्टिंग करत होते मी दुसऱ्या फ्रेंड्सना माझ्या. जो फॅमिली फंक्शन असतो मुलगी बघ पहिलावाला, तसा नॉर्मल फॅमिली फंक्शन बघितलं की हा हा त्याचा मुलगा आणि मी मामाची मुलगी, असं मीट झालं आमचं. इट वॉज फुल्ली ऑन पेरेंट्स की तुम्ही जो मुलगा बोलाल त्या मुलाशी मी लग्न करायला रेडी आहे. मी सगळं माझ्या मम्मीच्या वरती सोडलं होतं आणि तिने सांगितलं की चा ह्या मुलीशी लग्न करायचं आहे. मी जस्ट केलो, बघितलं आणि हो केलं. सो इट वॉज गुड, ऑसम, इट इज ऑसम. स्ट्रेंजर्स टू सोलमेट्स असं आम्ही स्टोरीचं नाव दिलेलं आहे आमच्या. लाईक पहिले फ्रेंड्स आहोत आम्ही, खूप बेस्ट फ्रेंड्स आहोत. लाईक वी शेअर इच अँड एव्हरीथिंग, छोटीशी छोटी गोष्ट शेअर करतो. अंडरस्टँडिंग लेवल त्यांच्यामध्ये खूप जास्त आहे. मला एकच गोष्ट आवडते, चॉकलेट. सो ही पॅम्पर्ड मी अ लॉट विथ चॉकलेट्स अँड लव. वाव 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 वाव, मला कालपासून सगळे बोलतात ही खूप बिंदास आहे, खूप बिंदास आहे. आय लाईक, मी काल एवढा डान्स केला, एवढा डान्स केला की कोणतीच नवरी त्यांच्या लग्नात डान्स नाही करत. आता पण मला इन्स्ट्रक्शन मिळेल, थोडी लाज ना, तू का घाबरत नाही आहे. अजिबात आणि इट इज वॉज फुल्ली अपोजिट. मी जी बोट गोष्ट बोट ठेवते आणि ती माझी लगेच होऊन जाते, असं नाही विचार करत की नको ही गोष्ट नको आहे तुला, तुला गरज नाही, तुला पाहिजे. दॅट्स द बेस्ट पार्ट. लहान मुलं असं तुम्हाला ट्रीट करतात. दोघांना कोणाची नजर लागो ना.